धुळे जिल्ह्यात 1105 शाळा आहेत. धुळे शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर वर असलेली ही आहे सावळदे जिल्हा परिषदेची शाळा. 2 शिक्षक असलेल्या या शाळेतील मुख्याध्यापक किरकोळ रजेवर आहेत. सध्या 1 ते 4 पर्यंतचे वर्ग अंगणात भरलेत. वर्ग असून शाळा बाहेर सुरू. याचं कारण संबंधित शिक्षिकेला विचारला असता त्याचं उत्तरही अगदी पठडीतलं मिळालं. प्रार्थना घेत असल्यानं मुलं बाहेर आहेत, मात्र 11 वाजेची शाळा आणि 12 वाजेपर्यंत मुलं बाहेर. मुलं 41 असून नियमित येणारी मुलं 32 तर हजर फक्त 22, म्हणजे 50% गळती. आपण आता आलो सावळद्याच्या शाळेमध्ये. सावळद्याच्या या शाळेमध्ये पटावरती विद्यार्थी संख्या 42 आहे. आज घडीला उपस्थिती 32 आहे आणि हजर विद्यार्थी या क्षणाला आहेत 22. 2 शिक्षकी असलेली ही शाळा आज फक्त 1 शिक्षक हजर असून 1 शिक्षक हा किरकोळ रजेवर आहे. हे आहे वास्तव धुळे जिल्ह्यातल्या सावळदा शाळेचं. या मुलांची शैक्षणिक प्रगती म्हणजे धड साक्षर नाही आणि धड निरक्षर नाही. गणिताच्या नावानं बोंबाबोंब तर मराठी बेताचीच येते. इंदिरानगरच्या जिल्हा परिषद शाळेत तर सर्व काही नीटनेटक. मुलं हजर, 2 शिक्षिका हजर, सर्व मुलं अनुसूचित प्रवर्गातील, मुलांना पोषण आहार नियमित. मात्र मुलांची अभ्यासातील प्रगती चिंता वाढवणारी. 3, 2, 6. किमान ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात टिकून आहेत एवढाच काय तो दिलासा. 19 मुली आहेत, 32 मुलं आहेत, त्याच्यामधून 50 मुलं ST चे आहेत, 1 मुलगी SC ची आहे. पण सर्व प्रवर्गातील म्हणजे जाती जमातीतील विद्यार्थी असल्यामुळे त्यांना आम्ही टिकवण्याचा खूप प्रयत्न करतो. धुळे तालुक्यातीलच रानमळ्याची शाळा मात्र काही अंशी अपवाद. या शाळेतील शिक्षक, मुलं, वर्गखोल्या आणि मुलांची गुणवत्ता आपल्या इतर खासगी शाळांप्रमाणेच आहे. पटावर आणि उपस्थित मुलांची संख्या इथं तुलनेनं वाखणण्याजोगी. तरी आमच्याकडचे विद्यार्थ्यांना जी गुणवत्ता आहे किंवा पालकांचा जो विश्वास आहे आमच्या शाळेवर, तर इथून जवळ असल्या कारणाने सुद्धा काही पालकांनी शहरातल्या शाळेत विद्यार्थ्यांना टाकलं नाही. कारण आमच्याकडे जी गुणवत्ता आहे, शिकवणारा स्टॉप वगैरे हे सगळे प्रशिक्षित आणि चांगल्या प्रकारे अध्यापन केल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक प्रगती जी आहे ती चांगल्या प्रकारे आढळून येते आमच्याकडे. एकूणच ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रातील हे वास्तव नक्कीच चिंता वाढवणारं आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये भोंगळ कारभार सुरू आहे असंही नाही. रानमळ्याची जी ही शाळा आहे या ठिकाणी वर्ग अतिशय व्यवस्थितरित्या भरलेले आहेत आणि इथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ताही चांगली आहे. ग्रामीण भागातल्या या ज्या शाळा आहेत यांचं सर्वात महत्त्वाचं योगदान जर आपण या ठिकाणी पाहिलं तर अनुसूचित जाती जमातीची जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी ही एक मोठी केंद्र आहे. कारण की आपण जर या शाळांमधली पटसंख्या आणि त्याबाबतीत जर सर्व आकडेवारी जर पाहिली तर या ठिकाणी जी पटसंख्या आहे त्यातले निम्मेपेक्षा जास्त विद्यार्थी हे अनुसूचित जाती जमातीचे आहेत. त्याच्यामुळे या अनुसूचित जाती जमातीच्या मुलांसाठी या शाळा वरदान ठरत आहेत आणि त्यांच्यासाठी शिक्षण घेण्याचा हा एकमेव मार्ग आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष मासोळेसह प्रशांत परदेशी, रानमळा, धुळे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.